सुरेश केदारे सर, आपण आपल्या 17 वर्षापासून ते आजपर्यंतची सामाजिक चळवळ लोकशाही लोकनायक याचा जो अनुभव सांगितला आणि त्यानंतर होणाऱ्या आमच्या पुढील पिढीला काय संदेश द्यायचा आहे हे आपल्या या अभिवादनाच्या भाषणावर मर्म हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जे जे काय तुम्ही कराल त्यांना आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभी आहोत। तर आजचं या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राचार्य विठ्ठलजी शिंदे यांना विनंती करतो की आपण आपलं अभिवादनपर भाषण या ठिकाणी करायचं आहे। वेळेचं भान आहे। तथागत गौतम बुद्ध, क्रांतिवीर ज्योतिबा फुले, क्रांतीचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विचारांची अशी वेगळी परंपरा आपल्याला लाभली आहे, त्या सर्व परंपरेला मी अभिवादन करतो। आज वामनदादा यांचे शिष्य श्रावणदादा श्रावण यशवंते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवळ झालेले सन्माननीय भवार गुरुजी, नटवरराव खरे, गायकवाड, सुरेश केदारे आणि सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित बंधू आणि भगिनी, आपण ही खाली बसलेले अनेक मान्यवर आहेत। आता मुद्दा असा येतो की श्रावणदादा यशवंते यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी काय बोलावं। हा एका कलावंताचा स्मृती दिन आहे, पण कलेमध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या कलेवर सुद्धा प्रकाश टाकता येईल। तुम्हाला सांगतो की मी विद्यार्थी असताना संत विद्यार्थी संघ आमचा संघ होता आणि 1977 पॅन्थर बरखास्त झाली दुसऱ्यांदा। राजा ढालेंनी पॅन्थर बरखास्त करून मास मुवमेंट आणली आणली। आम्ही सगळे पॅन्थरमध्ये काम करत होतो आणि साधारणतः 77 दरम्यान माझ्या आयुष्यातला पहिला लेख मी लिहिला 1978 आणि तो होता बौद्धांचा कुमार गंधर्व हरपला। तो नवशक्तीमध्ये छापून आला श्रावणदादा यांच्या निधनाच्या निमित्ताने तो लिहिला होता, पण त्याच्या आधी आम्ही सगळे विद्यार्थी त्यांना इकडे या आंबेवाडी आणि हा जो परिसर आहे गाळा चौकी इथे त्यांना भेटायला आलो होतो आणि त्यांना म्हटलं की दादा तुम्ही काय करू आमच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहा। आमचा तो तसा बावळटपणा होता, वेडपटपणा होता, खरं म्हणजे एक एवढा मोठा कलावंत त्याला न्यायचं तर त्या तशा तोला मोलाने न्यायला पाहिजे होतं। आमच्याकडे काही पैसा नव्हता, ते म्हणाले काय तुम्हाला काय वाटतं, तर म्हणजे तुम्ही असं करा तुम्ही कोणी मला घ्यायला येऊ नका पण मी येतो, पण आता तुमचं नवीनच संघटन आहे तर मग मी एकटं यायचं की पार्टीला सोबत घेऊन येऊ। त्यांना दादा तुम्ही आता समजतात ना, तेच खरं आहे, तुम्ही बघा तुम्ही एकटे आलात तर भार बरं होईल। अशीच चर्चा आमची झाली। आम्ही खरं तर अगदी नवीन होतो मुलं आणि आमचा तो कार्यक्रम 1977-78 दरम्यान झाला, त्या कार्यक्रमाला दादा काय आले नाही, पण त्यानंतर साधारणतः 19 फेब्रुवारी 1978 हा जो लेख आहे तो माझा छापून आला नवशक्तीमध्ये, आयुष्यातला पहिलाच लेख आणि तोही श्रावणदादांवरचा।
बरं यावेळेस कोणी प्रयत्न करत होते का? प्रयत्न करत होते. राजा ढाले लिहायचे, गंगाधर पानतावणे लिहायचे, अशी काही मंडळी होती. परंतु मला वाटतं एक एक लेख त्यांचे झाले असतील. आणि त्या वेळेस मी विद्यार्थी असताना कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना हा लेख लिहिला. बरं त्या लेखाचा काही उपयोग झाला का? वामनदादा कर्णक एकदा असेच म्हणजे त्याच दरम्यान अशोकनगर वांधुनी या ठिकाणी जात असताना आमची भेट झाली. मला सगळ्यांविषयी आदर असल्यामुळे मी दादाला जेवी वगैरे केला आणि मी म्हणालो मी विठ्ठल शिंदे. अरे बापरे. आणि मग त्याने मला मिठीत मारली आणि म्हणाली काय तू विठ्ठल शिंदे? अरे बाबा तुला काय सांगायचं, तुझा तो लेख आम्हाला मिळाला. म्हणजे त्यावेळेस या सगळ्या लोक कलावंत ज्याला तुम्ही म्हणता ह्या कलावंतांचा एकही लेख इथे नव्हता, परंतु तो एक माझा लोकसत्तेतला लेख वामनदादांनी घेतला आणि दादासाहेब रुपवते आणि ते प्रयत्न करून त्यावेळेसपासून कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड आपल्या या कलावंतांचं नव्हतं, ते रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलं आणि त्यावेळेसपासून सर्वांना जे मानधन दिलं जातं ना ते मानधन द्यायला सुरुवात झाली. असा इतका जिव्हाळ्याचा संबंध दादांचा, श्रावण दादांचा आणि माझा येतो. मला जेव्हा संधी मिळाली तर आपण काय करू शकतो असा मुद्दा येतो ना. मी मुंबई विद्यापीठामध्ये जेव्हा सभासद झालो, मुंबई विद्यापीठामध्ये मला निवडून दिलं, ते एक कमिटी असते अभ्यास मंडळ, त्या अभ्यास मंडळामध्ये मुद्दा मांडला आणि मी वामनदादा कर्डक यांचं मोहळ नावाचं पुस्तक एम एच्या अभ्यासक्रमामध्ये ते लावलं आणि तेव्हापासून विद्यापीठ स्तरावर वामनदादा हे अभ्यासाला आले. आता वाईट परिस्थिती अशी काही नाही, आपण म्हणून घेऊ नये आणि समजू नये असं मला स्वतःला वाटतं. वामनदादांवर आज तुमच्या तुम्हाला सांगतो माझ्याकडे 10-15 पुस्तकं त्यांचं समीक्षा आणि त्यांचं सगळं काही लिहिलेलं असे आहे. वेगवेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात, एका व्यक्तीनं ते एवढं जाड पुस्तक वामनदादांवर, त्यांचा संपूर्ण जीवनपटच लिहिलेला आहे. खूप लोक काम करतात तुम्हाला सांगतो, कोणी थांबलेलं नाही आहे. आता हे करोनाचं संकट होतं, 3-4 वर्ष त्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत. आत्ता कुठे आपण थोडेसे मोकळे झालो आहोत आणि इथून आपले कार्यक्रम सुरू होणार आहे. तर या कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येईल की खूप लोक काम करतायत, पण हे काम करत असताना त्यांना आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यांना लोकगायक म्हणणार, लोककवी म्हणणार का? नाही, माझा या गोष्टीला विरोध आहे. कारण त्यांना लोकढंग ते सादर करतात म्हणून त्यांना लोककवी किंवा लोकगायक तुम्ही म्हणू शकता, पण ते तर आंबेडकरी गायक आहेत. आंबेडकरी विचारांचं गाणं ते लोकांच्या समोर नेत आहेत, त्यामुळे आंबेडकरी परंपरेतलाच तो गायक किंवा कवी असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्याला लोकगायक आपण म्हणतो, आग्रह धरतो, पण लोकगायक का म्हणायचं? फक्त एकच मुद्दा आहे की ते लोकढंगातलं गाणं गातात म्हणूनच त्यांना लोकगायक म्हणायचं, पण ते खरं आंबेडकरी गाणं आहे. तर या दृष्टीने या सर्व गोष्टींचा विचार करताना शाहिरी काय आहे नेमकी, त्याच्यानंतर श्रावणदादा पराभूत झाले किंवा श्रावणदादाला फार वाईट परिस्थिती आली असं एका वक्त्याने कुठेतरी सांगितलं, ते असं आता मांडायला नको. आता श्रावणदादा हे सगळ्यांच्या समोर एक आदर्श म्हणून उभे आहे. त्यासाठी ती दुःख सांगता पुन्हा पुन्हा. आपणही काय मंडळी असं म्हणजे जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हा त्याच्यातलं काय दुःखाचं जर ते असेल काहीतरी सांगूया आणि काहीतरी लढवता येत असेल तर करूया असं काहीतरी करतात. पण मी असं म्हणतो की एखाद्या कलावंतांचा असा एक जो दिवस असेल तो आम्हाला स्फूर्ती देणारा असला पाहिजे, तो आम्हाला प्रेरणा देणारा असला पाहिजे, तो आम्हाला उचकवणारा असला पाहिजे, तो रडवणारा असता कामा. तर या दृष्टीने श्रावणदादांची ही जी जयंती किंवा श्रावणदादांचा स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे, आता याला मी दुःखाचा कार्यक्रम नाही म्हणत. कशासाठी म्हणून म्हणायचं? हा आमच्या स्मृतीचा कार्यक्रम आहे,
हा मला चिडवणारा कार्यक्रम आहे, हे रडगाणं नाही आहे. आणि या दृष्टीने या गोष्टीकडे आम्ही पाहतो. कव्वालीचा दर्जा आहे, कव्वालीचं गाणं आहे, दोन व्यक्तींचे सामने होतात, या सगळ्या परंपरा आमच्या परंपरा आहेत. या परंपरा नीटपणे जपून जर पुढे जायचं असेल तर खूप गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. तो असा की सांस्कृतिकता तर आपल्याला जपावी लागेलच, ती जपून आपल्याला पुढे पुढे वाटचाल करावी लागेल. पण या कवी गायकांनी जे काम केलेलं आहे ते काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता श्रावणदादांनी गायलेली त्यावेळची गाणी, खरं तर तुम्हाला सांगतो 1970 दरम्यान माझी आई अशिक्षित आई ही अण्णाभाऊ साठेंचं गाणं म्हणत होती. जगबदल घालून घाव जे आहे ना, तर त्यातल्या अशा काही ओळी आई म्हणायची. आणि सावकारशाहीचं माकडं काही तोंडातला घास माझ्या काढून घेई वगैरे वगैरे अशा ज्या ओळी होत्या त्या आम्ही तिला बिलगून त्या काय ओळी आहेत असं आठवण्याचा प्रयत्न करीत असतो. तर 1970 वामनदादा आमच्या गावात आमच्या घरात पोहोचले. आणि त्यामुळे हे जवळचं नातं, हे जे इतक्या जवळून ते आलं ते वाढत गेलं. म्हणजे मी कुठल्या तरी खेड्यामध्ये काल परवा जर म्हणजे तिथेच असतो तर गुरुत्व राखावी लागली असते, त्यांना पाण्यावर घेऊन जावं लागलं असतं, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. शहरात आलं म्हणून शिक्षण झालं, शिक्षण झालं म्हणून आपल्याशी बोलतोय आणि हे बोलत आहे म्हणून मग अनेक गोष्टी केल्या ना. म्हणजे समजा मला पुस्तकं लिहायचं होतं म्हणून मी 13 पुस्तकं लिहिली आणि माझा असा 400 पानांचा ग्रंथ दलित पॅन्थरवरचा तो इथे विक्रीसाठी ठेवलेला आहे. आता आपल्यातले खूप लोक असे आहेत की बोलताना खूप सांगतात की अरे हा तो आपला ग्रंथ आहे तो लगेच घेतला पाहिजे, पण वेळ निघून जाईल आणि कोणाचं लक्षही जाणार नाही त्याच्याकडे. अशी सुद्धा एक वृत्ती आहे, तर ही वृत्ती सुद्धा मिटली पाहिजे म्हणून ते 10 प्रती आणलेले आहेत मी. त्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या पटकन घेतले पाहिजे, तर त्याच्यामधून मला दिसेल की आमची माणसं खरोखर वाचतात. इथे जे बोलणारी मंडळी होती तुम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही आहे, परंतु काय बोलतात तुम्ही आणि काय सांगतात, कितीतरी चुका त्याच्यामध्ये ज्या आहेत ना एकेका वाक्यामध्ये, त्याचं काय करायचं आपण. आणि तुम्ही फक्त कव्वालीची परंपरा घेऊन चालला जर असाल तर ती कितपत बरोबर आहे. भावगीतांची परंपरा कुठं आहे? कव्वालीची परंपरा आमच्याजवळ आहे. तर आमचा घरातला मुलगा उठला की तो बोलायला गायला लागला की ती परंपरा आम्ही धरून ठेवली आहे, पण भावगीतांची परंपरा कुठे आहे? मी नागपूरला पंडित प्रभाकर धाकडे हे संगीतकार आहे आणि आता अलीकडेच एक जवळजवळ 1 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. त्याने माझ्या गाण्यांना चाली लावल्या, त्यांचं माझं बोलणं झालं. एक इतका थोर माणूस, पण आमचं दोघांचं एक मत पडलं की आत्ता आपलं गाणं हे ना हे आंबेडकरी भीमगीत यायला पाहिजे. कव्वालीचं गाणं जे आहे त्याच्यामध्ये अशी मिश्र गोष्ट येऊन गेलेली आहे. आमचा मुलगा जर गात असेल तर त्याला दोन्ही प्रकारचं गाणं आलं पाहिजे, म्हणजे तो लोकढंगातलंही गायला पाहिजे परंतु तेवढाच तो आनंद शिंदेचा मुलगा जो आहे तो ज्या पद्धतीने गातो शिकलेला आहे, तर शिकलेलं गाणंसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. म्हणून एक दोन संगीतकार आहेत, म्हणजे समजा दत्ता जाधव गुरुजी आहेत किंवा पंडित प्रभाकर धाकडे आहेत, तर यांचं जे गाणं आहे हे गाणं आमच्यामध्ये कधी मुरणार आहे. तर या दृष्टीने सुद्धा विचार व्हायला हवा की नवीन गाणं गाणारे नवीन शब्द तशा प्रकारचे आणि नवीनच चाल. आता किती चाली नवीन येतात खरं म्हणजे आम्ही पाहतो की या सगळ्या याच्यामधून जर समजा एखाद्या संगीतकाराने चाल लावली तर काही लोक गातात. प्रल्हाद शिंदेपासून सगळीच मंडळी विठ्ठलदादा उमापाद मंडळी सगळेच गायले, पण त्यांचे संगीतकार वेगळे आहेत आणि त्या संगीतकारांनी चाल दिलेलं गाणं ते गात आहे. एक असा काळ होता की त्या काळामध्ये पहिला गायक म्हणजे श्रावणदादा ईश्वरी, कवी वामनदादा कर्डक होते. पूर्वी लोक नव्हते का? होते ना, परंतु या
मंडळींनी हे वामनदादा किंवा श्रावणदादा यांनी असा प्रभाव टाकला होता की नंतरचे येणारे लोकही म्हणायला लागले की हेच समोर आहे. तर या दृष्टीने त्यांचं गाणं प्रभावी ठरलं, त्यांचं लिहिणं प्रभावी ठरलं, तर हे प्रभावी गाणं आपल्याला रिपीट करता आलं पाहिजे. तर कसं करणार? लिहिणारे तुम्हाला सांगतो इतक्या विचित्रपणाने लिहित आहेत आणि गाणी इतकी चुकीची लिहित आहेत. आता तर ते शेवटी शेवटी आलंय की तुला काय म्हणावं, तुला देव म्हणावं की अरे म्हणजे काय तुमच्या डोकं कसं चाललंय मला तेच कळत नाही. तुम्ही बाबासाहेबांना देव मानायला लागलात, तुला देव म्हणावे की काय म्हणावे, हे कसले प्रश्न आहेत? हे चुकीचे प्रश्न आहेत पूर्णपणे. आम्ही 22 प्रतिज्ञा स्वीकारल्यानंतर कुठल्याही देवाचा विचार किंवा कुठल्याही मरणाचा विचार, कुठल्याही भूताखेताचा विचार आणि कशाचाही विचार करणार नाही. हे जेव्हा आम्ही म्हटलेलं आहे तेव्हा आमची गाणी अशी येतातच कसे. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी असं ना आपली म्हणजे सगळ्यांची अशी बैठक व्हावी आणि या कवींना असं पकडावं आणि चांगलं ठोकावं धरून म्हणजे काय तुम्ही काय लिहितात काय. माईसाहेब आंबेडकरांवर एखादं गाणं असेल तर फार विचित्र गाणं. माईसाहेब म्हणजे ही काय बाई आहे, पण ती काय बाई आहे हे समजून न घेता तिच्या बाबतीतलं गाणं असं चुकीच्या पद्धतीने लिहिलं. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत मी यासाठी सांगतो की हे सगळं असं इतकं बिघडत चाललंय आणि हे बिघडलेलं गाणं जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल, चांगल्या रीतीवर आणायचं असेल, तर त्यांनी वामनदादा करणं 10 वेळेस वाचले पाहिजे. श्रावणदादा यशवंतेंचं गाणं, त्यांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकून तो आपला आवाज केला पाहिजे, तर हे याच्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणून ऐकायला असलेली सर्व जी मंडळी आहेत खूप आनंदाने ऐकते आहे. त्यांना मी एवढंच सांगेल की वामनदादा कर्डकांचा शिष्य म्हणजे श्रावणदादा आहे आणि श्रावणदादांचं गाणं हे जसं सुरुवातीपासून वामनदादा यांनी जी गाणी लिहिली आणि ती नेमकेपणाने श्रावणदादांनी पोहोचवली, तर हे जे नातं गुरु शिष्याचं नातं आहे, खरं तर हा एक प्रवाह आहे गुरु शिष्याचा. हे गुरु शिष्याचं जे नातं आहे आणि त्यांची एकमेकांची जी सोय होत असायची त्या सोयीला तोड नाही. तर अशा प्रकारचे जे गायक आहेत, खरं तर श्रावणदादांच्या कुटुंबामध्ये सुद्धा गाणारी मुलं आहेत, त्या मुलाने त्यांच्या नातवाने ते गाणं गायलं, त्याला आता कल्चर केलं पाहिजे, म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने आणलं पाहिजे. मुलगा जर शिकत नसेल तर माझी विनंती आहे की त्याला शिकवा, नवं गाणं शिकवा, आणि काय सोय होत नसेल तर विठ्ठल शिंदेला सांगा, ते आपण करू. पण जी गोष्ट आहे ना ती आपला करता आली पाहिजे, या दृष्टीने आपण हे जरूर करावं. मला कलावंतांच्या दृष्टीने खूप काही बोलावं असं वाटतंय, खूप काही सांगावं असं वाटतंय. अनेक गाणी, अनेक कविता आणि अनेक पुस्तकं आहेत, पण हे थोडंसं बाजूला पडत चाललंय. का पडत चाललंय? तर आपण वाचत नाही हे मला म्हणायचं. आमचा समाज खूप वाचक आहे. चैत्यभूमीवर इतक्या लाखाची, इतकी करोडची पुस्तकं संपतात, ठिकठिकाणी अशा प्रकारे चर्चा होते, पण मग ते दिसत नाही समोर. हे दिसायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागेल, तेवढं मात्र मी नक्की म्हणेन. मला या पॉलिटिकल लिडर्सची किंवा कोणाची काय कुठे कोणाची मतं काय काय बाबतीत त्याच्याबाबतीत मला काहीही म्हणायचं नाही. कोणाला कोण कुठे जायचं असेल तिथे जाऊ दे, पण कलेच्या बाबतीत मात्र कलावंतांची जी सेवा आहे, कलावंतांचं जे काम आहे, ते काम श्रावणदादाने ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने आपल्या मुलांनी सुद्धा केलं पाहिजे, मुलींनी केलं पाहिजे, असं मात्र मला सांगावं वाटतं. या दृष्टीने आपण सर्वजण ऐकून घेतात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. वेळ फार झालेली असली, अगदी 5 वाढवतही गेलेले आहे तरी फार झालेली आहे, म्हणून मी जास्त काही न बोलता एवढंच सांगेल आणि येथे थांबेल. जय भीम. धन्यवाद शिंदे साहेब. आपण फार प्रबोधनात्मक आपलं आजचं जे भाषण होतं हे आजच्या तरुण पिढीला फारच आदर्शपूरक असं भाषण आहे आणि याची नक्कीच आम्ही जोपासना करू. आणि या ठिकाणी त्यांचं दलित त्यांचं चळवळीची
ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष डॉक्टर त्यांचा आता आपण भाषण ऐकलं. विठ्ठल शिंदे याचं दलित कॅन्सर नावाचं पुस्तक बाहेर विक्रीसाठी आहे. बरोबर प्रत्येकाने ते पुस्तक नाही जरी ग्रुप ग्रुप गटागटाचे पुस्तक विकत घ्या आणि त्याचं सामायिकपणे वाचन करा असे मी सर्वांना विनंती करतो. आणि आजचं शेवटचं अध्यक्षीय भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅन्सर दादा मोरे